नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण आहोत औंदरोड परिसरामध्ये। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्भवनताई ज्या आहेत त्यांच्या वतीने बोपोडी परिसरातील ज्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्यातील विद्यार्थ्यांचं वजन तपासण्यासाठी वजन काटा जो आहे इलेक्ट्रॉनिक वजन काटा देण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने या भागातील जे बौद्धाचार्य आहेत असे 25 बौद्धाचार्यांचा सत्कार आणि सन्मान आज संविधान दिनानिमित्त करण्यात आलेला आहे। याची माहिती आता आपण निर्भवन वहिनींकडनं घेणार आहोत। मी वसुधा राजन निर्भवने राष्ट्रवादी महिला काँग्रेस सरचिटणीसपदी कार्यरत आहे। आज माझ्या प्रभागामध्ये संविधान दिनानिमित्त बौद्धाचार्यांचा सत्कार आणि अंगणवाडी सेविकांना वजन काटे वाटप करण्यात येत आहे। पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, मृणालताई वाणी, माननीय श्रीकांत भाऊ पाटील आणि इतर पक्षातील पदाधिकारी यांच्या समक्ष हा कार्यक्रम होत आहे। प्रभागातील आत्तापर्यंत जेवढ्या पण अंगणवाडी सेविका आहेत त्यांना वजन काट्यांचा खूप प्रॉब्लेम येत होता। बरेच अनेक वर्षापासून त्यांच्याकडे वजन काटे नव्हते, त्यामुळे आम्ही त्यांना आज संविधान दिनानिमित्त वजन काट्याचं वाटप करीत आहोत। संविधान दिनाच्या पहिल्या शुभेच्छा देतो, जय भीम करतो। आज आपण
वस्तूंची मागणी आहे तेव्हा तेव्हा आम्ही प्रयत्न केला तो देण्याचा बहुतेक काटा द्यायला उशीर झाला असावा कारण मागच्या वेळेस ताईंनी जेव्हा सांगितलं होतं त्यानंतर आम्ही महिन्याभरात देतो असं आमच्या नेत्यांनी सांगितलं होतं विजय झालं होतं पण थोडा उशीर झाला तुम्हाला आज मी बोलून नाही आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज तुम्हाला हा काटा दिलेला आहे पण जेव्हा जेव्हा तुम्ही काही मागितलं शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या भागामधल्यांना वंचित राहू नये त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असतो आणि आपल्या भागामध्ये जी इंग्रजी माध्यमाची शाळा झाली त्या इंग्रजी माध्यमाची शाळा जेव्हा चालू करत असताना आम्हाला जो त्या भागातनं त्रास झाला जेव्हा ती शाळा उभी राहिली आणि आज त्या शाळेचं नाव पुणे शहरामध्ये बोपोडीचे अनंतराव पवार शाळेचं जेव्हा नाव निघतं तेव्हा आपल्या सर्व बोपोडीतल्या लोकांच्या आणि सर्वांचं मला की ज्यांनी माझ्या पाठीमागे उठाव उभे राहिले आणि ती शाळाही उभी राहिली आज तुमच्याकडे ह्या बोपोडीचं भविष्य आहे ताई आणि तुम्ही जे चांगलं आहे जे वाईट आहे हे तुमची लहान मुलांना जे सांगाल तेच त्यांच्या डोक्यात कायमस्वरूपी राहत आहे कारण सुरुवात पहिली अशी असते की जेव्हा आमच्या मी ते अनंतराव पवार शाळेचं एक आम्ही मॉडेल तयार केलं होतं त्या मॉडेलमध्ये असं आम्ही दाखवलं होतं की एक लहान एक कुंभारी बाई ते मडकं बनवतीये आणि तसंच शेप देतीये तशाप्रमाणे तो शेप होत जातो त्या माठात तर त्याप्रमाणे तुम्ही आज आमच्या तिथल्या वालकांना ज्याप्रमाणे जेवढं चांगलं ज्ञान देऊ शकाल जेवढं काही बाहेरच्या पुढची समजावून सांगू शकाल त्याप्रमाणे आमची पुढची बोपोडीची टीम तयार होऊ शकते त्यानंतर फरीदाताई या
सर। प्रत्येक
ठिकाणी आदरणीय अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीला जो आम्ही शेवटी दिलता तो आदरणीय निर्वोरे परिवारांनी आज तो पूर्ण केलेला आहे। गेली 20 वर्षापासून अंगणवाडी सेविकांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नेहमी चटाई आसन, सतरंजा आसन, शालेय वस्तू आसन ये आम्ही देत असतो। या पुढच्या काळात सुद्धा अंगणवाडी सेविकांना जे जे साहित्य लागन ते देण्याचा आम्ही प्रयत्न करून जे का रंजले गांजले तोची मनी आपले देवी तेशी वळकावा साधु तोची दानवा खऱ्या अर्थानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हा जो आजचा कार्यक्रम संविधान दिनानिमित्त केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो।